शारदा मंदिर शाळेत मराठी भाषा दिन व विज्ञान दिन उत्साहात संपन्न। कल्याण तालुक्यातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याचे काम करणारी लोणाड, मुठवल, सावत, जांभुळपाडा, खांडवल, जानवळ, आमणे, बाबगाव, देवरुंग अशा ग्रामीण भागातील गावात ऋषी सप्ताह राबविणारी व स्वतः पालक ज्या मराठी शाळेत आपल्या पाल्यांचे स्वतःहून प्रवेश घेण्यासाठी येतात ती शारदा मंदिर हायस्कूल कल्याण ही शाळा आजच्या आधुनिक काळातील सामाजिक क्रांती निर्माण करणारी मराठी शाळा आहे असे गौरवाद्वारे नुकतंच मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने लाल चौकी कल्याण येथील शारदा मंदिर हायस्कूल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात पत्रकार बाळासाहेब यांनी गौरवोद्गार केला। यावेळी पत्रकार भालेराव यांनी शाळेतील 5 गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना 1 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शाळेतून आवड येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुपरस्टार ऑल सोशल मीडियाच्या वतीने करण्याचा मानस यावेळी केला। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व वाढविणारे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। कविता गायन, ओळखा पाऊ आणि म्हणी, विरामचिन्हांच्या गमती जमती, मराठी भाषेचे संस्कार सांगणारी नाटिका, मले बाजाराला जायची नावाची नाटिका, बशीतले भांडण, काव्यकोळी, मराठी गौरव गीत, विज्ञान गौरव गीत असे अनेक प्रकारचे विविधांगी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक उमेश महाजन यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व सांगितले तर आधुनिक काळात प्रत्येकाने विज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे असेही मत प्रकट केले। यावेळी शारदा मंदिर संस्थेचे संचालक रमेश मोरे यांनी कविता वाचन करून कार्यक्रमात रंगत आणली। शाळेच्या पर्यवेक्षिका अनिता मेडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून देताना मराठीचा गौरव प्रकट केला। यावेळी शाळेच्या शिक्षिका भाग्यश्री ठाकूर, भरत दळवी, राजेंद्र चौधरी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली। शाळेच्या ग्रंथपाल तपस्या मेंदळ दळे यांनी विविधांगी माहिती संकलन सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा पाटील व भरत दळवी यांनी केले तर आभान इंदुमती घाणे यांनी मांडले। यावेळी संस्थेचे संचालक RD पाटील व आधार न्यूजचे प्रतिनिधी लक्ष्मण पवार उपस्थित होते। टिटवा न्यूजसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। टिटवा।